नमस्कार आणि दीपावलीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना. दीपावली म्हणजे मुळात अ फेस्टिवल ऑफ लाईट्स, दिव्यांचा उत्सव. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा वीज नव्हती तेव्हा संध्याकाळी हजारो दीप लावणं म्हणजे कसं असेल, किती मस्त अनुभव असेल तो. विजेचे दिवे नाही, नुसते तेलाचे दिवे. जेव्हा सगळेजण पणत्या लावत असतील तेव्हा किती मस्त वाटत असेल. ही पद्धत का बरं निर्माण झाली ह्याबद्दल अनेक कथा आहेत. एक देशभर प्रचलित असलेली कथा म्हणजे हा तो दिवस आहे जेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तर म्हणूनच नरक चतुर्दशी आणि मग दीपावली. उत्तर भारताच्या काही प्रदेशात लोक मानतात की हा तो दिवस आहे जेव्हा राम अयोध्येला परत आला 14 वर्ष जंगलात राहिल्यानंतर. तर त्या दिवशी रामाचं स्वागत करण्यासाठी सगळ्या नागरिकांनी दिवे लावले आणि त्यातूनच दीपावली सुरू झाली. आणि अशा अनेक इतर छोट्या कथा आहेत. कथा कुठलीही असू दे, साधी गोष्ट ही आहे की मनुष्यांना तेव्हा प्रकाशमय वाटतं जेव्हा त्यांच्यात एक प्रकारची स्पष्टता निर्माण होते. तर मुळात दीपावली एक प्रकारचं प्रतीक आहे स्पष्टतेने अज्ञानावर विजय मिळवल्याचं. अज्ञानाला नेहमीच अंधकाराने दर्शवलंय आणि स्पष्टतेला प्रकाशाने. तर त्या अर्थाने दीपावली मानवी जीवनातली ती शक्यता साजरी करण्याबद्दल आहे. आता जर तुम्ही एक घुबड असला असता, मी तुम्हाला घुबड म्हणत नाहीये, जर तुम्ही एक घुबड असला असता मग प्रकाशाचा तुम्हाला त्रास झाला असता, अंधार तुमच्यासाठी स्पष्टता बनला असता. पण मानवी दृष्टीसाठी अंधकाराने स्पष्टता मिळत नाही, प्रकाशाने स्पष्टता मिळते. म्हणून आपण स्पष्टतेला प्रकाशाने दर्शवतो, कारण आपली बघण्याची क्षमता, आपली बोध घेण्याची क्षमता, आपली आयुष्य समृद्ध करण्याची क्षमता प्रकाशावर अवलंबून आहे. तर म्हणूनच दीपावली खूप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने अज्ञान संपवू शकत नाही. तुम्ही अंधकाराला सुद्धा संपवू शकत नाही. जर ही खोली अंधारात असली, तुम्ही जाऊन अंधाराला या खोलीच्या बाहेर काढू शकत नाही अशी कुठली गोष्टच नसते. एकमेव मार्ग म्हणजे लाईट सुरू करणं. तर हेच प्रकाशाचं वैशिष्ट्य आहे. अंधकार म्हणजे प्रकाशाचा अभाव आहे. अंधकार ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही हाताळू शकता. जर तुम्ही प्रकाश निर्माण केला तर अंधकार नाहीसा झालेला असतो. जर तुम्हाला अंधकार दूर करायचा असेल तर प्रकाश हा एकमेव उपाय आहे. म्हणूनच जर तुम्हाला तुमचा स्वतःचा अंधकार दूर करायचा असेल तर आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करणं हाच उपाय आहे. आत्मज्ञान हा एकमेव उपाय आहे. आणि जे काही एखाद्याच्या साक्षात्काराशी संबंधित आहे, एखाद्याची जीवनाचा आणखी गहन बोध घेण्याची क्षमता, हे सगळं प्रकाश आणि अंधकाराशी संबंधित आहे. उदाहरणार्थ गुरु ह्या शब्दाचा अर्थ गु आणि रु. गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे तो दूर करणारा. जो तुमचा अंधकार दूर करतो तो गुरु. सगळ्या आध्यात्मिक शब्दांचा प्रकाशाशी काहीतरी संबंध आहे, कारण आपल्या जाणीवेमध्ये स्पष्टता आणि प्रकाशाचा संबंध आहे. तर अज्ञानाचा काय आधार आहे आणि त्याच्या पलीकडे जाण्याची गरज का पडते? अज्ञान हे मुळात आपल्या अस्तित्वाची प्रकृती न जाणल्याने निर्माण होतं. म्हणजे एकदा का आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्युमन बीईंग म्हणतात. बीईंग म्हणजे आपल्याला कसं असावं ते माहिती असलं पाहिजे. जर तुम्हाला कसं असावं माहीत असतं तर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल की दुःखी? साहजिकच आनंदी. हीच निवड कराल तुम्ही स्वतःसाठी. मनुष्याची त्याच्या आत कसं असावं हे ठरवण्याची क्षमता पुष्कळ प्रमाणात खालावली किंवा कमी केली गेली आहे, कारण आपण आपल्या सीमांमध्ये इतके गुंतलो आहोत. तर जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो, जर एक मनुष्य एक पणती ह्या खोलीत घेऊन आला तर ह्या खोलीतले सगळेजण ते स्वाभाविकपणे अनुभवतील. हाच प्रकाशाचा विशेष गुण आहे. की जर आपण ह्या खोलीत जर आपण 5 पणत्या आणल्या तर आपण फक्त हे काही तुमच्या संपत्तीसारखं नाही आहे, तुमच्या पैशासारखं नाही आहे. जर आपण सगळेजण खिशात 1 लाख रुपये घेऊन आलो तर आपल्या सगळ्यांकडे फक्त 1 लाखच असतील.
आपण ते एकत्र करत नाही तोपर्यंत, पण आपण सगळेजण पाच पणत्या घेऊन आलो तर आपल्या सगळ्यांना पाचही पणत्यांचा प्रभाव मिळतो. तर हाच प्रकाशाचा गुण आहे, हाच चेतनेचा गुण आहे. जेव्हा तुम्ही जागरूक बनता तेव्हा सर्व सीमा नाहीशा होतात. ह्यामध्येच मनुष्याचा विकास आहे, ह्यामध्येच साक्षात्कार आहे, ह्यामध्येच आत्मज्ञान आहे, ह्यामध्येच आनंद आणि कल्याण आहे आपल्या आजूबाजूच्या सर्वांचं. तर ह्या दिवाळीला मी तुम्हा सर्वांना ह्या शुभेच्छा देतो की निदान तुम्ही एक सोपी गोष्ट केली पाहिजे. निदान 20 मिनिटं स्वतःसोबत घालवा, हे पाहायला कशी तुम्ही तुमच्यात स्पष्टता निर्माण कराल. स्पष्टता निर्माण करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अज्ञानाची जळमट ओळखता आली पाहिजेत. कुठली गोष्ट तुम्हाला सीमित करते ते ओळखा आणि पहा की तुम्ही एक जळमट खाली काढू शकताय का. आणि तुम्ही पहाल जीवन अनेक प्रकारे प्रकाशित व्हायला लागेल. जर तुम्हाला हे स्वतःहून कसं करायचं माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला आवश्यक साधनं प्रदान करायला तयार आहोत, जेणेकरून तुम्ही हे करू शकाल. ह्या दिवाळीच्या दिवशी मी तुम्हा सर्वांसाठी जीवनाच्या अनुभवामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते तुम्हाला मिळो अशी इच्छा करतो. आणि मुख्य म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश येवो. नमस्कार.